श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ रोटरी क्लब ऑफ कणकवली तसेच रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रमास या ठिकाणी आज श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेला आहे। या ठिकाणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, देवगड तालुका रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कणकवली तालुका रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला। आज सकाळपासूनच मान्यवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या महाआरोग्य शिबिराच्या तपासणी व मोफत औषध वाटपास सुरुवात झाली आहे आणि या शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहता अतिशय उत्तमरित्या सुयोग्य पद्धतीने या शिबिराचं नियोजन करण्यात आलं आहे आणि या शिबिरात विशिष्ट वेगवेगळे कक्ष निर्माण करून नाव नोंदणीपासून वैद्यकीय तपासणी करणारे सर्व अधिकारी यांचे वेगवेगळे कक्ष, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन या ठिकाणी या शिबिरात लाभलेलं आहे आणि या शिबिराच्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळे साहेब। धुवाळे साहेब, या शिबिराबाबत आणि या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आपण काय सांगू शकाल? देवस्थान ट्रस्ट महाआरोग्य शिबिर यांनी 4 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे। या आरोग्य शिबिरात उत्कृष्ट असा प्रतिसाद रुग्णांचा मिळालेला आहे आणि तसेच या शिबिराचं आयोजन देवस्थान ट्रस्टतर्फे जरी करण्यात आलं असेल तरी माननीय राजाराम सावंत तसेच डॉक्टर विद्याधर ताय शेटे तसेच रोटरी क्लब यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर संपन्न होत आहे। या शिबिरामध्ये लोकांना मोफत औषध वाटप तसेच मोतीबिंब शस्त्रक्रिया अशा सुविधा देवस्थानतर्फे मोफत देण्यात येणार आहे। या ठिकाणी आपल्यासोबत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे संतोष लपते हे आहे, उपस्थित आहे। लपते साहेब, या एकंदर नियोजनाच्या बाबतीत आपण देवस्थान ट्रस्टने जे काही कामगिरी केली त्याबद्दल आपण काय सांगाल? देव कुणकेश्वर देवस्थान कुणकेश्वर या वर्षी त्याचा महाशिबिर आयोजित केला आहे, त्या दरम्याने आपण सर्व पाहणीकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच असतील, परंतु आमचा उद्देश एवढाच आहे की या शिबिराच्या निमित्ताने या गावातील सामान्य व्यक्ती त्याच्या येणारे भावी या सर्वांना या आरोग्य शिबिराचा लाभ व्हावा या उद्देशाने आम्ही हा श्रावण सोमवार हे शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिरामध्ये 500 ते 1.25 लोकांची नोंदणी आजपर्यंत आत्तापर्यंत पाठी पडलेली आहे आणि नोंदणी चालूच आहे। कमीत कमी 600 वर टार्गेट आहे या गोष्टीत। तरी या शिबिरामध्ये जे भाविक जे ग्रामस्थ यामध्ये नोंदणी करत आहात त्यांचं सर्वस्वी अभिनंदन करावं वाटतं, कारण एवढं महाशिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे, कारण त्यांचाही या शिबिरामध्ये मोलाचा वाटा आहे आणि या मोलाचा वाटा आम्ही देवस्थान ट्रस्ट करत असताना मोफत औषध वाटपाचं आयोजन केलं। त्याचप्रमाणे जे काय नेत्र शिबिर आहेत त्याच्यामध्ये मोतीबिंदूमध्ये ज्या गोष्टी काय होणार आहेत ते तपासणी होणार आहे आणि ज्या लोकांच्या मोतीबिंदूचं जे काय ऑपरेशन आहे ते आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनामूल्य करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि अशा अनेक गोष्टी या शिबिराच्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहेत। या आजच्या हे औचित्य साधून येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा अजून जास्त डॉक्टर सावंत आणि डॉक्टर ताई शेटे यांच्या सहकार्याने तसंच रोटरी क्लब यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करणार आहोत की जास्तीत जास्त लोकांना अनेक कुठल्या ना कुठल्या विचाराचे किंवा याचा लाभ व्हावा या अनुषंगाने आज नाही म्हटलं तरी आपल्याला 40 डॉक्टरांचं इथे आगमन झालेलं होतं। प्रत्येक तपासणी वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, प्रत्येक रूम वेगवेगळ्या त्यांना आयोजन केलेलं होतं। अशा तऱ्हेने आमच्या या देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे आणि ते आपल्याला माहीत आहे की ते 5 वर्षांना आज भाविकसुद्धा याचा संपूर्ण लाभ घेत आहेत, हेच आम्हाला समाधान आहे। या
या संपूर्ण नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे श्री नाथने साहेब आपल्यासोबत आहेत. नाथने साहेब, या एकंदर नियोजनाबाबत आपण काय सांगू शकाल? सर्वप्रथम मी श्रीदेव कुंटेश्वर देवस्थान ट्रस्टचे आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी आम्हाला रोटरी क्लब मँगो सिटी देवगड आणि रोटरी क्लब कणकवली यांना या शिबिराच्या मध्ये सहभाग होण्यासाठी आणि मदतीसाठी तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सर्व नियोजनामध्ये म्हणजे एका माणसाच्या मदतीने होणं शक्य नाही, सर्वांनी मिळून मिसळून काम केल्यामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे कोणताही गोंधळ न होता आणि रुग्णांना चांगली चांगली सेवा देऊन हे पार पडले, त्यामुळे याच्याबद्दल मी रोटरी क्लब कणकवली सेंटर मँगो सिटीतर्फे सर्व भाविकांचे, रुग्णांचे आणि सर्व देवस्थान ट्रस्ट व मंडळींचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरात श्री देव कुंटेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ यांच्या समवेत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कणकवली रोटरी क्लब यांचं योगदान आहे. आणि नुकतंच आता श्री नाथने साहेबांनी या नियोजनाविषयी माहिती दिली, पण आपल्यासोबत आहेत देवगड रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण पोकळे. प्रवीण पोकळे, आपण या शिबिराविषयी काय सांगू शकतो? आणि आम्हाला इथे आरोग्य शिबिर करण्याकरता संधी दिली आणि 500 जास्त रुग्णांचा लाभ घ्यावा घेतला. तरी रुग्ण व्हावेत परंतु बरे होऊन इथे तसं दाखवायचं, रुग्ण वाढू नये तशी मी कुंटेश्वर ट्रस्ट प्रार्थना करतो. धन्यवाद. कुंटेश्वर देवस्थान ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटप हा उपक्रम पार पडलेला आहे. आणि या शिबिराच्या अनुषंगाने या शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे राजाराम सावंत आणि त्यांच्या समवेत रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे डॉक्टर विद्याधर तायसेटे यांनी या शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण डॉक्टर विद्याधर तायसेटे यांच्याकडून जाणून घेणार आहोत या शिबिराविषयी माहिती. गुप्तेश्वर रोटरी क्लब कणकवली सेंटर आणि रोटरी क्लब मंगेश्वरी देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आजच तिसरा श्रावणी समोरच्या निमित्ताने जो कॅम्प केला होता, त्याच्यासाठी जवळचे जे नागरिक असतील किंवा भाविक असतील त्यांनी उत्स्फूर्त लाभ घेतलेला आहे. जवळजवळ 500 अधिक रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. जवळजवळ 200 रुग्णांची महालयामार्फत ब्लड टेस्टिंग सगळ्या झालेल्या आहेत. आणि सर्वांना आपण जे जवळजवळ 40 डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला उपस्थित होते त्यांच्या मार्फत तपासणी होऊन सर्वांना औषधोपचार मोफत देण्यात आलेले आहेत. तसेच या एकंदरीत महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाविषयी आपण श्री देव कुंटेश्वर देवस्थान तसे जे नियोजन केलं आहे त्याविषयी आपण काय सांगतो? खरंच खूप चांगलं नियोजन देवस्थान कुंटेश्वर ट्रस्टने केलेलं आहे. सर्व रुग्णांचं जे औषधोपचार आहे त्याचं पूर्ण मोफत आपण देवस्थान ट्रस्टमध्ये उचललेलं आहे. त्याचबरोबर 100 रुग्ण नेत्र रुग्णांना आपण चष्मे देणार आहोत देवस्थान ट्रस्टमार्फत आणि 25 मतबिंदाची ऑपरेशन्स चांगल्या हॉस्पिटलला करण्याचं त्यांचं मानस आहे. निश्चितपणे या ठिकाणी श्री देव कुंटेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ आणि रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कणकवली रोटरी क्लब सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं त्याचा निश्चितपणे 500 अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या ठिकाणी 40 तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यामुळे पूर्णपणे या ठिकाणी जी तपासणी जी आहे त्या महत्त्वाच्या तपासण्यांची आयोजन या ठिकाणी करत आहे. सुयोग्य नियोजनाखाली हे शिबिर पार पडत आहे आणि या शिबिराचा फायदा निश्चितपणे जे ग्रामीण जनतेला होत असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे राजाराम सावंत साहेब यांचं विशेष सहकार्य या शिबिराला लाभलेलं आहे. एकंदरीत या शिबिरापासून निश्चितपणे रोटरी क्लबचं समाजोपयोगी कार्य, श्री देव कुंटेश्वर देवस्थान ट्रस्टचं समाजोपयोगी कार्य आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली यांचं समाजोपयोगी कार्य आहे जनतेपर्यंत यापुढील आगामी काळात देखील अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतील. आणि या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी आता नुकतीच डॉक्टर विद्याधर तायसेटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नेत्र रुग्णांच्या बाबतीत देखील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं देखील आयोजन आणि त्यांच्या सोयीसुविधाही पुरविण्यात जाणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सिंधुदुर्गच्या विश्वासाठी दयानंद मांगले, देवगड. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्यासोबत.